बातमी आहे नांदूर शिंगुटे येथून। सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगुटे येथील व्हीपी नाईक हायस्कूल या ठिकाणी वसंतराव फुलसिंग नाईक यांची 110वी जयंती कृषी दिन साजरा करण्यात आला आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एनटी खुले सर निवृत्त शिक्षक हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी अधिकारी भास्करराव आव्हाड, नांदूर शिंगुटे येथील शीतल जाधव तलाठी, ग्रामपंचायतचे उपसरपंच निवृत्ती शेळके हे उपस्थित होते। यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष संदीप फाबड, संचालक अरुण शेळके, सुदामराव शेळके, सुभाष फाबड, नागेश शेळके आदींसह संस्थेचे मुख्याध्यापक मणियार सर, संपूर्ण शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचप्रमाणे ग्रामस्थ उपस्थित होते। त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य अनिल शेळके, शशिकांत येरेकर, अनिल पठारे, रामदास सणप आदींसह पालकवर्गही उपस्थित होता। यावेळी विद्यार्थी वर्गाने कृषी दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणावरून बोलताना एनटी खुले सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। जयंतीला 1 जुलै आणि कृषी दिन 2 आणि शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा पुरस्कार दिन या निमित्ताने हा सोहळा साजरा होत आहे। मित्रांनो, घाबरू नका, मी जास्त बोलणार नाही, पण जे बोलेन ते मोजकच बोलेन। आता या बालमित्रांना मी फारसा परिचित नाही, हे कोण उभे, कोण अध्यक्ष। त्याचबरोबर शाळेचे माजी मुख्याध्यापक बीजी खुगे सर हे यावेळी उपस्थित होते। यावेळी शालेय समितीच्या वतीनं वृक्ष वाटप करण्यात आले। सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगुटे येथील व्हीपी नाईक हायस्कूल या ठिकाणी वसंतराव फुलसिंग नाईक यांची 110वी जयंती तसेच दिनांक 1 जुलै कृषी दिन साजरा करण्यात आलाय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी प्रकाश शेळके, नांदूर शिंगुटे।